हिंगोली जिल्ह्यातील दांडेगाव या गावामध्ये 11 गरीब कुटुंबाला रमाई घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही। ते घरापासून वंचित आहेत। त्यांना पाण्या पावसामध्ये चिखलात राहावे लागते। ते मी व्हिडिओमधून दाखवत आहे। आम्हाला घर पाहिजे, घरकुल पाहिजे। किती वर्ष झालं आम्ही या जागेत राहिलो, घर नाही। प्रयत्न केले का तुम्ही सरपंचाला? सरपंचाकडे गेले की म्हणतात तुमचं नाव नाही डीआयडीत, या यादीत येते, त्या यादीत येते, असं म्हणून आम्हाला लुटून लावायचं। आम्ही गरीब काय करणार? किती वर्षापासून राहता येतं? आम्ही 30 म्हणजे सासू सासरे राहत होते। सासू सासरे खूप दिवस झाले। आम्हाला इथे या जागेत 30 वर्ष झालं राहतो। 30 वर्षापासून एक दोन वेळेस पाणी घुसलेलं आहे मधामध्ये, मात्र आता या वर्षी पावसाळा कसं झाला। रमाई घरकुल योजना ही खऱ्या गरीब कुटुंबासाठी आहे, परंतु शासनाचे याकडे डोळे झाक करते। खरे गरीब कुटुंब हे ह्या योजनेपासून वंचित राहतात। घराची अडचण, 2000 दिले तर का घराचे घर देतो म्हणले आम्हाला, ते खूप दाखल झालं बाई। हा 2000 रुपये कोणाला दिले तुम्ही? तिकडे दिले तर जगदेवच्या इथं। सरपंच आहेत का? हो हो, सरपंच जगदेव सरपंच। कागदपत्र दिले गोळा दू, हा तहसीलला जाऊ, नाही झालं म्हणजे दाखल आहे म्हणजे तुमच्या नावावर आले म्हणजे नवऱ्याच्या। मग आलं का? नाही आलं। किती वर्ष झालं तुम्ही इथं राहता दांडेगाव मध्ये? पहिलेच हो बाई, पहिलेच हा। माझा व्हिडिओ बघणाऱ्या समुदायाला अशी अपील करते की हिंगोली जिल्ह्यातील दांडेगाव 11 कुटुंबांना रमाई घरकुल योजनेचा लाभ मिळावा, यासाठी पंचायत समिती बीडीओ जोंधळे सर यांचा नंबरवर कॉल करून दबाव आणावा। त्यांचा नंबर आहे 94-22-18-80-45। मी राधिका चिंचोलीकर दांडेगावातून, हिंगोली जिल्ह्यातून, महाराष्ट्र राज्यातून, इंडिया अनहर्डसाठी।